आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे, म्हणजे लसीच्या तुटवड्यामुळे सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी हे लसीकरण हे बंद झालेलं आहे. कल्याण, नाशिक आणि पुण्यातले आपण हे दृश्य बघतोय. पुण्यात सरकारी केंद्रावरती लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आज लसीकरण हे बंद ठेवण्यात आलंय. दुसरीकडे नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी लसीकरण बंद ठेवण्याची वेळ आली आहे. तर शहरातील केवळ 2 केंद्रावर 45 वर्षांच्या वरील व्यक्तींना कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस हा दिला जाणार आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्येही महानगरपालिकेला शासनाकडून लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आलंय. आता शासनाकडून लसीचा साठा उपलब्ध झाल्यावरच लसीकरण केंद्रावरती लसीकरणाचं नियोजन हे केलं जाईल. मात्र सरकारी केंद्रावर लसीकरण हे बंद असताना दुसरीकडे खासगी रुग्णालयांमध्ये मात्र लसीकरण सुरू असल्याचं कळत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर लसीकरणाचा खडखडाट असताना आता खासगी रुग्णालय मात्र लस कशी उपलब्ध होते असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. आणि आता बातमी आहे पुण्यातून. पुण्यामध्ये आज लसीकरण पुन्हा एकदा बंद असल्याचं कळतंय. नागरिकांना लसीपासून मुकावं लागतंय. ज्यांचे 2 डोस घ्यायचे बाकी आहेत त्यांनाही या संकटाचा सामना करावा लागतोय. पुणे महापालिकेला लस न मिळाल्यामुळे आज लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. लस नसल्यामुळे लसीकरण बंद राहण्याचा आजचा दुसरा दिवस आहे. तर दुसरीकडे जवळपास 1.5 महिन्यानंतर पुण्यात खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाला सुरुवात होते. महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर लसीकरणाचा खडखडाट असताना खासगी रुग्णालयांना मात्र कोविशिल्ड लस ही उपलब्ध झाली आहे. 900 रुपये भरून ही लस घेता येते. पुण्यातील लसीकरणाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदार यांनी. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये लसीचा तुटवडा असल्यामुळे सध्या महापालिकेच्या या आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण बंद आहे. तर दुसरीकडे मात्र खासगी हॉस्पिटल्सला कोविशिल्ड लस उपलब्ध झालेली आहे. खासगी हॉस्पिटल्सला लस खरेदीची केंद्र सरकारनं परवानगी दिल्यानंतर खासगी हॉस्पिटल्सने सिरम इन्स्टिट्यूटकडे कोविशिल्ड लसीची तर भारत बायोटेककडे कोवॅक्सिन लसीची मागणी केली होती. त्या संदर्भात मागणी त्यांनी नोंदवली होती आणि त्यानुसार आता खासगी हॉस्पिटल्सला लस उपलब्ध झालेली आहे आणि कालपासून लसीकरणाला सुरुवातसुद्धा झाली आहे. सध्या मी पुण्यातल्या सह्याद्री सूर्या हॉस्पिटलच्या बाहेर आहे. या हॉस्पिटलला सुद्धा लस मिळालेली आहे आणि आता 18 वर्षांच्या पुढील नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्याच्या पुढच्या वयोगटातले जे नागरिक असतील त्यांना कोविन पोर्टलवर नोंदणी करायची आहे आणि त्यानंतर त्यांना लसीचा डोस दिला जाणार आहे. जवळपास 1.5 महिने खरं तर खासगी हॉस्पिटल्समध्ये लसीकरण बंद होतं आणि त्यानंतर आता पुन्हा लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. खरं तर कोविशिल्ड लस या नागरिकांना जर घ्यायची असेल खासगी हॉस्पिटल्सद्वारा तर जवळपास 900 रुपये त्यांना भरावे लागणार आहे. पण एकीकडे सरकारी हॉस्पिटल्समध्ये सरकारी केंद्रांवर लसीकरणांचा तुटवडा आहे त्यामुळे लोक पैसे भरून का असेना पण ही लस आता घेणार आहे आणि नागरिकांचा मनस्ताप काही अंशी तरी कमी होईल असं साधारण चित्र दिसतंय. कॅमेरामॅन किरण काजळेसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही न्यूज, पुणे.